महाविकास आघाडीचे नेते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शक्य ती लढाई करून अशी भाषा वापरत होते, मात्र आता हेच नेते मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याची भूमिका मांडत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे देखील मराठा आरक्षणाच्या विरोधात आपली भूमिका मांडत आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. मी सांगितलं ना, डेव्हलपमेंटवर बोलू शकत नाही. ज्यांनी अडीच वर्ष फेसबुक लाईव्ह केले, ज्यांनी अडीच वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रालयात 18 महिने आले नाही, जे मुख्यमंत्री 18 महिने येत नाही, जे सरकार 18 महिने येत नाही मंत्रालयामध्ये, ज्या सरकारचे पालकमंत्री झेंडा टू झेंडा असतात, त्या सरकारमध्ये डेव्हलपमेंटचं काम जेव्हा मांडू शकत नाही, खरं तर हे गोष्टी केव्हा होतात? अडीच वर्षामध्ये तुम्ही मला सांगा, हे डेव्हलपमेंट 1, 2, 3, 4 मी सभागृहात मांडलं, या 6 महिन्यात 149 निर्णय सरकारने केले. काल मला वाईट वाटलं, माननीय शरद पवार साहेबांच्या भूमिकेचा खरं तर निषेध केला पाहिजे. काय म्हटलं काल शरद पवार साहेबांनी? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी आरक्षणाची भूमिका मांडली, ज्यांनी मागासवर्गीय समाजाला आरक्षण देण्याकरता त्या ठिकाणी पुढाकार घेतला, आणि आज जे मागासवर्गीय समाज चांगल्या स्थितीमध्ये आहे, अशा आरक्षणाच्या बद्दल माननीय शरद पवार साहेब काय बोलले? काल शरद पवार साहेब बोलले, आता आरक्षणाची गरज नाही. काय मराठा समाजामध्ये अजूनही आर्थिक परिस्थिती दुर्बल लोक नाही आहे? मराठा समाजामध्ये अजूनही गरिबी नाही आहे? मराठा समाजामध्ये सर्वच लोकांना न्याय मिळाला आहे? 15 नेते मोठे झाले म्हणून काय मराठा समाज मोठा झाला का? काय भूमिका मांडली? आणि तुमच्या मनात खरं तर वाईट होतं म्हणून देवेंद्रजीच्या सरकारमध्ये दिलेलं मराठा समाजाचं आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी गेलं, तुमच्यामुळं गेलं. तुमच्या मनात हेच होतं, जे पोटात होतं ते बोलून दाखवलं तुम्ही काल. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा पट्ट्याबोळ केला, ओबीसी आरक्षण मिळण्याकरता देवेंद्र फडणवीसांना यावं लागलं, एकनाथ शिंदेला यावं लागलं, आणि दुसरीकडे मराठा आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी घालवलं, आणि काल तुमच्या मनातलं पोटावर ते ओठावर आलं, आणि काल तुम्ही सांगितलं मराठा समाजाला आता आरक्षणाची गरज नाही आहे. खरं तर तुम्ही मारेकरी या सर्व या गोष्टीचे. मला काल खरं तर या गोष्टीचं वाईट वाटलं की शरद पवार साहेबांसारखे नेते, ज्याला आपण आदर्श मानतो, ते त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा विरोध करू शकतात. हे खरं तर प्रचंड वाईट आहे, आणि खरं तर मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं आणि आरक्षणाचे मारेकरी कोण होते हे आता समजून घेतलं पाहिजे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.